शिरूर भीमाशंकर रस्त्यावर राजगुरुनगर शहरात आज दुसऱ्या दिवशीही अतिक्रमण काढण्याची जोराची कारवाई. शिरूर भीमाशंकर रस्त्यावर राजगुरुनगर शहरात आज दुसऱ्या दिवशी सुद्धा अतिक्रमण काढण्याची जोराची कारवाई झाली. राजगुरुनगर शहरातील वाडा रस्ता आणि पाबळ रोड चौकात झालेली अतिक्रमण काढण्यात आली. शहरात अतिक्रमण हटवल्याने सर्व काही मोकळे मोकळे वाटत आहे. खेड महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम खाते, राजगुरुनगर परिषद, पुणे नाशिक महामार्ग प्राधिकरण आणि खेड पोलीस स्टेशन यांच्या माध्यमातून काल पुणे नाशिक महामार्गावरील पोलीस स्टेशन ते शासकीय विश्रामगृहापर्यंतची अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली होती. आज सकाळी 6 वाजल्यापासूनच शिरूर भीमाशंकर रस्त्यावर वाडा रोड वरील राजगुरुनगर शहरात अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू झाली. ही कारवाई प्रांत साहेबांनी परवा दिवशी मीटिंग घेतलेली होती. त्यांना 24 तासाच्या आत कालच कारवाई करायची होती, परंतु काल आपला IPLचा बंदोबस्त असल्यामुळे पोलीस उपलब्ध नव्हते आणि आज पहाटे त्यांनी 5 वाजता पोलीस मागितले होते. मी त्याप्रमाणे मान्य सुयश हक्सू पोलीस अधीक्षक यांना विनंती केली आणि त्यांनीसुद्धा हा ट्रॅफिकचा प्रश्न सुटणार आहे म्हणून तात्काळ ती विनंती मान्य करून IPLचा बंदोबस्त केलेले, रात्री 12 वाजेपर्यंत बंदोबस्त केलेले कर्मचारी परत तिथं पहाटे 5 वाजता पाठवले. आणि प्रांत साहेबांनी सुद्धा कबूल केलं की पोलीस सगळ्यात उशिरा येते असं आपण पिक्चरमध्ये पाहतो, पण आज सगळ्यात अगोदर पोलीस रोडवर होते. दुसरी गोष्ट, राजगुरुनगरवासियांचं मी एवढ्यासाठी आभार मानतो की कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी याच्यात हस्तक्षेप केला नाही, जनतेनेही केला नाही, त्याच्यामुळं ही कारवाई रोज जनतेला जे काही ट्रॅफिक जॅमिंग अनुभवावं लागतंय ते जनतेच्याही मनात कुठेतरी ही कारवाई व्हावी अशी एक इच्छा सुप्त होती हे याच्यावरनं लक्षात आलेलं आहे. कोणत्याही प्रकारचा विरोध झाला नाही, जशी कारवाई चालू झाली त्यातलं जे साहित्य असेल ते काही ज्या लोकांना नेता येईल त्यांनी त्यांच्या वस्तू घेऊन गेले आणि जे मेन स्ट्रक्चर आहे ते डिमॉलिश करण्यात आलं किंवा नगरपालिकेतर्फे ते जप्त करण्यात आलेलं आहे, त्याचा दंड भरून ते परत दिलं जाईल आणि परत लागणार नाही. या दृष्टीनं प्रांत साहेबांनी नगरपालिका, रेव्हेन्यू खातं, पोलीस खातं, नॅशनल हायवे अथॉरिटी, PWD एवढ्या सगळ्यांना बरोबर घेऊन ही कारवाई केलेली आहे. आणि त्याचबरोबर जी आमची मागणी होती बऱ्याच दिवसाची की या गावात डिवायडरची, सिग्नलची गरज आहे आणि रस्ता रुंदीकरणाची, ती सुद्धा त्यांनी नॅशनल हायवे अथॉरिटीला हे दाखवून दिलेलं आहे की तुम्ही असा रस्ता करायचा, डिवायडर करायचा. तो जर झाला तर इथून पुढं राजगुरुवासियांना जे रोज ट्रॅफिक जाम होतं त्याला तोंड द्यावं लागणार नाही असं मला यामुळं वाटत आहे. दो बार नोटिस ऑलरेडी निकाला जा चुका था और हमने तीसरा नोटिस निकाला और नियम प्रमाणे हमने कार्रवाई किया नेशनल हाईवे के रिक्वेस्ट पे और जितने लोक प्रतिनिधि हैं यहाँ पे और वरिष्ठ अधिकारी, उन्होंने भी इस पे इंस्ट्रक्शंस दिया था कि आप इस पे लगेज कार्रवाई करो. आगे की सर और बहुत प्रोसेस है तो आगे की कार्रवाई कैसी रहेगी? तो अभी आगे में हमने नेशनल हाईवे को ही अभी हम जमीन वापस कर रहे हैं और ये वाली जमीन एक बार उनको देंगे तो वो इस पे वापस इसका रोड का लेवलिंग और डिवाइडर वगैरह का काम अभी इमीडिएटली करने वाले हैं. इसके बाद ये उनके टोटल पोजीशन में रहेगी ज़मीन. तो ये 2 लेन है अभी, तो वो 3-4 लेन टाइप का रोड हो जाएगा, इससे ट्रैफिक की प्रॉब्लम में सोल्यूशन आएगी. इसको छोड़ के PWD के कुछ रोड्स पर जरा सा अतिक्रमण है जिसका आज मार्कआउट चल रहा है, शाम को अनाउंसमेंट होगा. वहाँ पर भी ऑलरेडी 2 नोटिस हो चुके हैं तो तीसरा नोटिस आज सर्व हो जाएगा और 24 आवर्स का जो टाइम पीरियड होता है एज पर रूल्स, वो रूल्स के अनुसार हम उनको नोटिस दे रहे हैं और सैटरडे सुबह 28 तारीख की सुबह सकाली 6 बजे ऑनवर्ड्स फिर से इसी प्रकार का हम कार्रवाई करेंगे, आफ्टर सनराइज एज पर रूल्स कार्रवाई करेंगे. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आयुष प्रसाद, तहसीलदार सुनील जोशी, मुख्याधिकारी राजेंद्र जाधव, पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता भास्कर क्षीरसागर, नायब तहसीलदार राजेश कानसकर या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आज दुसऱ्या दिवशी अतिक्रमण कारवाई झाली. अतिक्रमणे हटवताना पक्की बांधकामे असलेल्या काही अतिक्रमणांना प्रशासनाने धक्का न लावल्याने नागरिकांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. अतिक्रमण असताना कारवाई का नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे. सर्वसामान्य नागरिकांचे मात्र अतिक्रमण हटवण्यात आले. शिरूर भीमाशंकर रस्त्याच्या मध्यापासून 15 मीटरवर असलेल्या सर्व इमारती, टपऱ्या, दुकाने ही अनधिकृत आहेत. मात्र अतिक्रमण विभागाने काही ठिकाणी 10 मीटर तर काही ठिकाणी 15 मीटरवर कारवाई केली आहे. प्रशासनाच्या या कारवाईबद्दल मात्र नागरिकांमध्ये नाराजी आहे.
आज केलेल्या कारवाईबाबत सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितलं, शिरूर भीमाशंकर राज्यमार्ग आणि पुणे नाशिक महामार्गावर अतिक्रमण काढताना अनेक टपऱ्या उचलण्यात आल्या आहेत। अनेकांचा उदरनिर्वाह त्यावर अवलंबून होता। शासनाच्या आदेशानुसार त्यांनी पुन्हा रस्त्यावर अतिक्रमण करू नये यासाठी नगर परिषदेच्या वतीनं त्यांना पर्यायी जागा देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे। यासाठी जनरल बॉडीची येत्या मंगळवारी बैठक बोलवण्यात आली आहे। या बैठकीला सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत। त्यात याबाबत निर्णय दिला जाणार आहे। नियमानुसार कारवाई केली, शहरात वाहतूक कोंडी होणार नाही आणि पुन्हा अतिक्रमण होणार नाहीत याकडे बारकाईने लक्ष दिलं जाणार आहे। दरम्यान अतिक्रमण हटवण्यासाठी मोठा पोलीस फौजफाटा, राखीव पोलीस दलाचे जवान, नगर परिषदेचे कर्मचारी, जेसीबी, अतिक्रमणे हटवल्यानंतर साहित्य उचलण्यासाठी वाहने उपलब्ध होती।